वळ्या तो फडील बातमीकडे. कोरोनाच्या झटक्यात इंधन दरवाढीचा फटका मोदी सरकारने वाहनधारकांना दिलाय. दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या दरवाढीबद्दल नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या कोरोनाचं संकट देशावर आहे. कोरोनाशी लढताना राज्य सरकार आणि नागरिकही मेटाकुटीला आले आहेत. पण दिवसेंदिवस वाढत जाणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. सलग 16 दिवस पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा झटका मोदी सरकारने दिलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही दरवाढ जैसे थे राहते, पण लिटरमागचा दर कमी होत नाही. इंधनाची वाढ झाली की दळणवळणाच्या साधनात वाढ होते, त्याचाही फटका वाहनधारकांशिवाय सर्वसामान्यांना बसतो आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा ताण कमी व्हावा म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध करून दिलाय. पण इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त आहेत. ती वाहने सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या झटक्यात इंधन दरवाढीचा फटका सरकारने दिलाय. आताच्या या परिस्थितीमध्ये जेव्हा आपला भारत देशच नव्हे तर पूर्ण जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चालू असताना आपल्या केंद्र सरकारने आपल्या सामान्य माणसांच्या जीवावर आणि एक दगड आणलेला आहे की मागच्या 16 दिवसात पेट्रोलचे दर दिवशी काही ना काही वाढत आहेत. आता या कोरोनाच्या संकटामध्ये सामान्य माणसावर आणि एक संकट आलेलं आहे जे सरकारने ओढवून आणलेलं आहे. थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल की आणि हे आपल्या आर्थिक संकल्पाचं अपयश ठरेल असं जनता दलाचं आणि आमच्या पक्षाचं मत आहे. आणि सामान्य माणसाची यात खूपच खच्चीकरण होत आहे आणि याच्यावर काहीतरी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा असं आमचं. केडकर सरकारने चालवलेल्या ह्या पेट्रोल दरवाढ आणि डिझेलच्या दरवाढ याच्यामुळे सामान्य नागरिकांवर आणि एक मोठे संकट आलेले आहे. कोरोना महामारीमुळे सर्व देशातच उद्योगधंदे ठप्प आहेत, त्यामुळे लोकांची कमाई होत नाही. तरी पण त्यात आणि पेट्रोलची दरवाढ आणि डिझेलची दरवाढ यामुळे संकट आणि जास्त झालेले आहे. त्यामुळे माझी सरकारला अशी एकच विनंती आहे की ह्यावर एक चांगला निर्णय घेऊन सामान्य नागरिकाची मदत करावी. कोरोनाच्या नंतर एक सगळ्यात मोठा विषय म्हणजे केंद्र शासनाचे एक अपयश असं म्हणता येईल आपल्याला की डिझेल पेट्रोल भाववाढ. या आधीच लोकांना 2 वेळेच्या खाण्याचे वांदे पडलेले असताना केंद्र शासन दररोज 60 पैसे 20 पैसे या पद्धतीने दररोज आज 16 दिवस झाले पेट्रोल डिझेल दरवाढ करत आहे. आवश्यक वस्तूंवर हा प्रभाव पडतो, पण याचा विचार काहीच न करता केंद्र शासन हे दररोज डिझेल पेट्रोल याचं रेट वाढवत आहे.